फैन पे आज एकदम भारी टाउट झाला होता बघ ना राव कधी आपलं शिवी एवढं उजळत नाही तुला 2000 मला 2000 पत्ताच लय चालला आता साहब बन गया बर साहब बन के गजतन गया हर चाल मेरी देखो सूट मेरा देखो सूट मेरा देखो बूट मेरा देखो घ्यावा लागणार आता या पैशात हरो मग माझ्याकडेच नाही आलं मग बघ तुला 2000 मिळालेत मला 2000 मिळालेत आता दिवाळी आली तोंडावर दिवाळी आली म्हणल्यावर गावात कसे असे मस्त कपडे गॉगल घालून आपण हिंडलो पाहिजे मला आहे ना मला तर ते अशी तंग नसती का पॅन्ट आरमानी आर्मनी आहे का पाकिस्तानी आहे पण ती नसती का अशी एकदम मांडीला पॅक आणि खाली बी पाहायला पॅक वडून तेवढी लांब ती सोडली का पॅक तसली पॅन्ट घ्यायची हा त्याला काहीतरी म्हणतात मला नाही माहिती अरे कवर आता आपल्या गावात दुकान नाही आलं कपड्याचं काहीच नाही बघायला नुसतं तेवढंच परवाच मी त्या गावातल्या दुकानात चौकशी केली बघा म्हणलं पॅन्ट केवढ्याला आहे 250 रुपयाला अरे 250 रुपये लायकी आहे रे आपली हा ना राव आता काय 250 रुपयाची पॅन्ट घालायची आपली लायकी आहे का 1500 रुपयाची पॅन्ट घेणार आहे अरे पायजामे दे ना सगळ्या मोकळ्या मोकळ्या वाटत आहे आता जीनमध्ये कसं असं एकदम आवळून वाटते ना अरे हिरो दिसतोय माणूस पॅन्टीनी आम बघितलं ते रामभाऊ असं चौकोनी शर्ट आणि जीनची पॅन्टो आणि खाली चप्पल ते बुट आलेत ना हिरवे ते सुद्धा असे मागून लाईट आली गाडीची चाम 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 कथ येता गणपे पैसे जाऊ दे खेळ झाला पाहिजे खेळ पैशाची चिंता आहे कोणला आज आपल्या दोघाकडे बी गवत पत्ताच चाललाय हा बघ काय करायचं आपण दोघांनी मॉलला जायचं मॉलला गेलं एसीची हवा बी खायची लागन तो शर्ट लागन ती पॅन्ट जीन्स आणि ट्राउझरन ती आर्मनी फिरमनी जी असन ती सगळं घ्यायचं आईला पण एक टेन्शन आहे ना कर पॅन्ट किती भारी घेतली तरी आपल्या अंडरपॅन्टीला भोकं पडलेली आहेत अंडरपॅन्टीचे भोका आपल्या बायका बघायचे दुसरे कोण बघायचे आणि फॅशन नाही आली का अरे तिकडं आता भाल्या भाल्या घरचे लोक आहेत ना पॅन्टी फाडून वापरीत आहेत गरम म्हणून वापरीत आहेत गरम व्हावं नाही म्हणून वापरीत आहेत का फाडून वापरीत आहेत का फाटलेलेच घेतात फॅशन आली म्हणते फॅशन येते हा ठरलं तर मग बघ आपण दोघांनी जायचं मॉलमध्ये मस्तपैकी 2000 रुपये उडून यायचे लागन ते कपडा अरे पण एक अडचण आहे काय चेअरमनची गाडी नेऊ आपण कारण एवढं सगळं सामान आणायचं म्हणजे गाडीवर नाही जमायचं अरे त्याच्यात 1000 पेट्रोल टाकावं लागेल त्या गाडी ऐक ना मी तेच सांगतोय आपण दोघांनीच नाही यायचं कोणतरी जोडीदार घेऊ संग त्याच्याकडून कॉन्ट्रीब्युशन घेऊ तू मी TTMM करून जाऊ मी काय म्हणतो माहिती का सुगंध आली ना तिला सांगायचं प्रियाला घेऊन ये प्रिया आली का चंक्या आलाच माग मग आपण ते तिघाला घेऊन जाऊ तिघाला म्हणायचं त्यांचे 2-2, 3-3 काढायचे पेट्रोल डिझेलला काय लागतील तेवढे पैसे आणि आपल्या दोघांचे वरचे काय मस्त सगळ्याची खरेदी करून मॉलमध्ये माल घ्यायचा सुगंधाकडे चल गणपे मॉलमध्ये गेले ना सुगंधाला 3 पीस घेऊ 3 पीस नाही ती 1 पीस म्हण 1 पीस काही बोलत कुठं बी अरे पण ती हा म्हणन का आपल्याला मॉलमध्ये गेलंच पाहिजे काय ना तू सांगतो गावात येन अरे सुगंध बसली पण काकू आहे ना आमची तिथे बघ ना सगळ्या गावात बो भटकरी गाडीत कुठं गेले तर कोण गेलेत इकडे तुझं बसली बरोबर बोलितो केली मला पण असेच करायचे आहो पण काय करावं पैसेच नाही या महिन्यात लईच माग बसले असतील बाई कुठे गेले दोघ जण आता आवाज तिथं मला खून दे खून करतो तिथं आता अरे काय चाललं तुमच्या दोघांचं खून वाखून मी खाली उतरा तुम्ही दोघ जण पहिले या पटकन खाली काय केवायची खून वाखून मी लावली तुम्ही दोघांनी काय काकू होती ना आवाज कसा द्यायचा महत्वाचं काम होते महत्वाचं काम आहे आम्हाला एक सांग तुझा दिवाळीचा काय प्लॅन आहे काय प्लॅन असणार आहे घरातले भांडे घासायला काढायचे गोधड्या धुवायच्या घराला रंग द्यायचा भिंतींना फरच्या पुसायच्या अहो विचारूच नका इतके कामं बाकी आहेत ना की माझं बस चालतं ना तर मी ते मला हौद बी धुवायचं बाकी आहे बकऱ्या धुवायच्यात माझ्या गायांचा गोठा धुवायचा त्या दिवशी तुम्हाला त्या बागेत नेलं होतं मी ती बाग पूर्ण क्लीन करायची गणप्या ही काय आता घर सारायला लावी ती काय अहो ती मी काय टेन्शन घेते तुम्ही आहेत ना माझ्या मदतीला
अरे देवा अगं ते नाही म्हणत आम्ही, अगं दिवाळीच्या खरेदीचा काय प्लॅन आहे? हा अहो खरेदीचं? अरे हा माझ्या लक्षातच नाही बघा, अहो मला तो झाडू आणायचं आहे. तुम्हाला दोघांना मारून मारून पडता झाडू असा लूच पडला होता, आता कसं मस्त एकदम कडक झाडू घेऊन येते. म्हणजे कसं वर्षभर तुम्हाला दोघांना किती जोडलं तर तो काय तुटायचा नाही एवढ्या डोक्यात इच्छा. अगं ते नाही म्हणत आम्ही. मग काय? अगं तू सांग भाऊ. अहो तुम्ही सुपलीचं म्हणत असाल. सुपलीच नाही, तू सांग. नाही तू सांग. अगं म्हणजे घालायला घालायला कपडे? हा हा कपडे नाही घेणार का तू? अहो तसं तर काय अजून प्लॅन नाही बरं का माझा. असे मॉलमध्ये भारी भारी कपडे आलेत ना. आम्ही असताना प्लॅन नाही असं कसं होऊ शकतं? तुला सांगतो शहरातल्या मॉलमध्ये चाललो नाद नाही करायचा. तुला सांगतो साड्या म्हणते तर साड्या, थ्री पीस म्हणली तर थ्री पीस, वन पीस म्हणली तर वन पीस, शॉर्ट म्हणली तर शॉर्ट. तुला जे लागेल ते असले फॅशनेबल जीन्स टॉप सगळं आहे तिथं. आणि वरून आहे ना येशीतली हवा खायची. येशी गार गार तिला येशीतच उभं आहे तिला. संजयराव गणपतराव मग मला पण यायचं तुमच्यासोबत. आता कसं बोलली? पण एक अडचण आहे, तुला एक आमचं काम करावं लागेल. काय काम करावं लागेल? हे बघ आता तिघांनी जायचं आपण, त्याच्यामुळे काय टू व्हीलर जाता यायचं नाही. सारा गाव बघून म्हणते सुगंध खुशाल. सगळ्यांच्या तब्येती वाढल्या, तिघ बसणारच नाही. आता आपण काय करू? चेअरमॅनची गाडी ना मोठी, ती गाडी घेऊ आपण मॉलला जायला. घेतीन का पण ते? घेतीन ते विषय नाही, पण त्यात बी एक अडचण आहे. आता काय? आता आपण तिघच जण येत आणि शहरात जायचं म्हणजे कमीत कमी 500-600 रुपयाचं पेट्रोल डिझेल लागेल. त्या गाडीची काय आहे ती आपण टाकून सगळं. आपल्याला कॉन्ट्रीब्युशन करावं लागेल, तर अजून 2 सीटं आपल्यात वाढली पाहिजेत. तू एक काम कर, प्रियाला म्हणून बघ खरेदी करायला दिवाळीची चल. आणि प्रिया आली की चंक्या बरोबर तिच्या मागे येतोय, म्हणजे सगळ्यांचे पैसे वाटून येतील. पेट्रोल बिट्रोल डिझेल बिझेल चेअरमन नाराज नाही व्हायची. आणि आपण सगळे आणि एवढे सगळे मॉलमध्ये गेले आपल्याला डिस्काउंट बी देतील ते. खरंच आहे? मग तुम्ही मला जास्त खरेदी करून द्याल ना कपडे. पिशव्या घ्यायला राहू, फक्त तू फक्त 2-4 हजार घेऊन ये. ते बघू आपण, पण प्रियाला तू फक्त हे तयार कर. मी सांगते प्रियाला. पण ऐका ना संजयराव गणपतराव, तुम्ही दोघ जण सोबत असताना गाडीच्या पेट्रोलला पैसे द्यायची काय गरज आहे मला? अग तसं नसतं, ती मानाची गोष्ट असती. माझ्या खर्चाने चाललो, रोबत गेलं पाहिजे माणूस म्हणून. नाही तर पैशाला कुठे कमी आहे? आजच आडीच आडीच घेणार ना पुढे मागे परत स्वतः पैसे. आता तू एक काम कर, सध्याचं तू एक काम काय, प्रियाला तू मॅनेज कर फक्त आणि चंक्याला दे. मग प्रिया बरोबर चंक्याला सांग जा बरं तू. ठीक आहे. अग ते हा हा हे म्हणलंय तसं जा तू. चांगली तयार झाली अगं. कुठं चालली प्रिया? गावात चालली मी. अगं मी तुझ्याकडे येत होती. कशाला? अगं तुला तू दिवाळीची काही खरेदी वगैरे केली का नाही? काहीच नाही केली अजून. काहीच नाही केली ना? तुला सांगते मी. अगं गावात ना एक मस्त मोठा एक मॉल झालाय माहिती का? काय? हा त्या मॉलमधून लय भारी भारी कपडे येतात तिथं. इतके मस्त कपडे भेटतात. यायचं तुला कपडे घ्यायला? बाई मला पण आहे ना लय फॅशनेबल कपडे घ्यायचे. काय गावाकडचे कपडे घालून कंटाळा आलाय आता. कधीतरी असे चांगले कपडे आपण पण घालव ना मॉलमधले, कसे भारी राहता ना. ते सगळं खरं आहे, म्हणजे चंक्याला पण सांगावं लागेल. त्याला तुला तेच सांगायला आली होती का? संजयराव गणपतराव मी तू चंक्या आपण 5 जण जाऊयात. अगं पण त्या चंक्याची समजूत काढणं लय अवघड आहे. अगं प्रिया काही अवघड नसतं, हे नवरा बॉयफ्रेंड हे प्रियकर हे पोरं असतात ना, यांची समजूत काढणं. आपल्या असं ते डाव्या हाताचा मळ असतो, थोडंसं गोड बोलायचं, थोडंसं फुगायचं, थोडंसं असं रुसून बोलाय बसायचं. मग बघायचं ते कसे असे जवळ पाणी लावायला येतात. तू येडीच आहे, थोडंसं गोड बोललं ना तर आता लगेच पगडून जाईन बघतो. मग तुला चंक्या स्वभाव माहिती ना, ते तयार पण झालं पाहिजे ना पोरग. अगं हा आपण तर तुझ्यावर तेवढं प्रेम पण करतो ना, तुला नाही म्हणू शकत नाही. चालन मी काय करते, प्रयत्न करते, म्हणवतेच. हा त्याला म्हणून घेऊनच ये तू. चालन मग मी काय करते, तुला फोन करते. हा चालन येऊ का? हा हा टाइम झाला. हा याचं नेहमीच झालंय, येतच नाही कधी वेळेवर. नेहमी मी वाट पाहते. काय करत असतो काय माहित, साऱ्या गावचं काम याला एकट्यालाच असत. ऊन पण किती लागतंय, त्याला म्हणलं होत तरी लवकर ये म्हणून. ये ना शॉपिंग करायची म्हणा. प्रिया खांदे वाट ठेवल ना, नको एवढ्या जोरात झटका दिला तोच पाडायचा.
लेट झालं यार. प्रिया चलो. प्रिया काय सुटली वाटत. अगं जायचं ना आपलं, चल ना पटकन. नाही माहिती. अरे यार प्रिया ऐक ना. ए प्रिया. अगं प्रिया मला नाही बोलायचं. ठेव घेऊ घेऊ हे बघ तुझ्यासाठी काय आणले. काय चाफ्याचं फुल. अरे बावड्याटा तुला फुलातला तरी फरक पडतो का. जायचं फुले दे. जाई ये प्रिया. ए प्रिया ऐक ना. अगं तू त्या फुलाची किंमत नको करूस ग, माझ्या प्रेमाची तर किंमत कर. अरे तू म्हटली ना की चाफा आणि जाई काय तुझ्यासाठी गुलाब पण घेऊन येईल, म्हणशीन ते करीन. पण ऐक ना, माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे प्रिया, पण तू असं रुसत जाऊ नकोस ना ग. मला काही माहीत नाही. काय प्रॉब्लेम काय झाला सांग ना मला तू. मी तुला म्हटलं ना आधीच सांगितलं होतं फोनवर मला शॉपिंगला जायचं. अगं प्रिया बरोबर आहे तुझं, पण तू विचार कर मी शेतामध्ये किती वेळचं काम करत होतो. मी पण थकलो असेल ना ग, पण तुझ्यासाठी फक्त काम उरकून लगेच इकडे आलो. कसं आहे माझ्या प्रियाला मला तुला माहिती. जाऊ दे लाडत नको ना, मला माहिती आहे तू कपडे नाही घेणार. मला मला मॉलमध्ये जायचं. अगं घ्यायचेत ना कपडे. बरं मी काय म्हणतो प्रिया, आपल्या गावाकडे किती दुकानं आहेत. अरे बाहेर जायची गरजच नाही आपल्याला, आपण इथेच खरेदी करू. किती बोर झाले तेच गावातले दुकान, तेच कपडे लटकवलेले, किती बोर वाटतंय. जरीशी आता कसं छान फॅन्सी कपडे घालायचे. कसे राहतात बघ ते शहरातल्या पुरी. माझे बघ ते कपडे तेच 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 घालून कंटाळा आलाय मला आता. ऐक ना शंको, तुला नाही वाटत का तुझी प्रिया अशी छान दिसावी. हा मग लय भारी. मला तर काय असं वाटतं त्या दगडूच्या प्राजूपेक्षा आपल्या चंकीची प्रिया चांगली. मग कसं आहे ना, माझं काही नाही रे, मी करायला येते. पण कसं मला काय वाटतं, मी चंकेची आहे मग कशी चंकेची प्रिया अशी कशी छान दिसली पाहिजे. माझं काही नाही रे, मी कसं पण ॲडजस्ट करेल, पण कसं चंकेची प्रिया कशी अशी छान उठून दिसली पाहिजे ना सगळ्यांमध्ये. आणि तू ते रील्स पाहतो ना त्यातल्या पुरी कशा दिसतात सांग बरं. काटा काय बरं वाटतात. तुला कसं वाटतं की नाही प्रिया छान दिसावी तुझी. हा म्हणजे सगळं ठरलंय वाटत. हा म्हणजे बघा सगळं कसं ठरवलंय. सुगंधा ताई काही बोलली, आपण गाडी पण केली आहे, तुला फक्त यायचंय गाडीत बसायचंय. हो ना, आणि मस्त पैसे घेऊन होतोय की नाही. चालेल ना, छान छान मस्त शॉपिंग करू. एक 2-4 लाखाचं कर्ज काढतो आणि तिथे जाऊन आपण सगळं उडून येऊ. मस्त प्रिया दे टाळी. काय नाही जाऊ ना. येशील ना तू. येतो ना. प्रेम आहे तुझं माझ्यावरती. खूप प्रेम आहे ना, या प्रेमा सगळं उधळून लावलंय मी. हा मग तू यायचं आहे नक्की. हो येतो. मी सुगंध ताईला कॉल करते तोपर्यंत. अगं पण मी काय म्हणतो ऐक ना. संजय गाडी गॅसवर आहे. गाडी गॅसवर आहे. टाकी चेअरमॅननी गॅस भरलेला आहे. आपण चेअरमॅनला काय सांगू, आम्ही भरतो गॅस. गॅसच भरायचा नाही. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. काय आपण काय करू, आपण आहे ना चंक्याला प्रियाला सुगंधाला सांगू गाडी आपली पेट्रोलवर आहे चेअरमॅनची. काय करू, पेट्रोलला पैसे काढू, म्हणजे आपल्याला ज्यादा पैसे होतील तेवढेच कपडे खरेदी करता येतील ज्यादा. आयला मी आज एक अंडरपॅन्ट घेईन बा. काय विषय लयच अंडरपॅन्ट येऊन अडकला रे. अरे नक्की पायजामा काढला का नुसते भोक तारा देते. नवीच घेतो आता. हा ना, आयला काही जागा आहे बघ ना गाडीत. हा सामान ठेवू ना. ए नाही सुगंध पुढे बसणार. ए ती सामान नाही, कपड्याच्या पिशा माग ठेवते. मस्त जागा आहे गाडी एकदम. चल चेअरमॅनला आहे ना मागावं लागन, पण चेअरमॅन काय सहज सहज हाताव नाही यायचं. अख्खी स्वासाठी खाल्लेली माणूस आहे ना. तू फक्त हाला हा मन तर काय कुठं ना करू नको. एकदम तो पाय टाक म्हणला का धरलाच उचलून. चल आले 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 चेअरमॅन. अहो आम्ही तुम्हाला बघत आलो, तू बरं झालं तुम्ही इथेच भेटले. लय मोठा अनर्थ झालाय. अरे एवढं काय तोंड पडलं, काय झालं काय नेमकं. चेअरमॅन दर्शक तुमची गाडी पाहिजे होती. अहो सुगंधाचं लय दुखत आहे, तिचं अपेंडिक्सला त्रास होतो तिला दवाखान्यात न्यायचं म्हणून. आपलं काय ठरलं होतं ते ऍम्ब्युलन्स मध्ये न्यायचं ठरलं होतं ना. हा ऍम्ब्युलन्स मध्ये ठरलं होतं आमचं, पण आता ऍम्ब्युलन्स कुठून बोलायची, किती वेळ लागेल तिला म्हणून म्हणलं चेअरमॅनच्या गाडीतच नेऊ आपण. तुम्हाला माहिती आहे नेमकं अपेंडिक्स कुठं असतं ते. मला काय माहिती, मी गावात नव्हतो बाहेर होता. आम्ही काय एवढे शिकलेले आहेत का चेअरमॅन, आम्हाला काय माहिती. ती ना अशी पोटाला हात लावून दोडत होती, मोठे म्हणत होती अपेंडिक्स अपेंडिक्स म्हणून म्हणलं मग अपेंडिक्स दुखत असेल बा. अच्छा अच्छा, म्हणजे अपेंडिक्स पोटात असतं म्हणजे. त्याला नाही माहिती ती हात लावून. आम्ही डॉक्टर आहेत काही नसतं का नीट केलं. चेअरमॅन बोलले ते घालू ना काय माहिती लेकरू जाईन मारून. थांबा तुम्ही बघितलं तिचं अपेंडिक्स.
वरून दिसत का ती नाही ना बरं बघू आता मी मानताय एवढं तर तिला दवाखान्यात नेणं गरजेचं आहे तुम्ही गाडी पैसे थांबा मी चावी घेऊन आलो लगेच चेअरमन येत ते काय बरोबर आयलं का ते अरे हे काय येऊ नका म्हणू पण त्या डब्यात बसू चेअरमन बी यायला लागले त्याला करू मॅनेज ती बहीण बरोबर त्याला सांगू काहीतरी पण एक काम करू हा तू आहे ना गाडी लय भारी चालली तू ड्रायव्हिंग मस्त आहे सेफ एकदम मी गाडी चालली मी ना माग बसन दोघ अरे तिला पुढे बसून द्या बाया माणसाला प्रिया पुढे बसते मी सुगंधा माग बसेन आणि तू आपलं क्लच दाबून आली सुगंधा तुम्ही चालले ना आम्ही जातो अरे नाही मी येतो तुमच्या सोबत चेअरमन आपल्या सोसायटी सर्वसाधारण सभा लोक म्हणते चेअरमन गेले कुठे मीटिंग सोडून एवढी सभा सोडून चेअरमन ते सुगंधाला घेऊन दवाखान्यात गेले लोक काय म्हणतील वेगळा बाबा पटा करी ते लोक म्हणतील ना चेअरमन गेला सुगंधाचा अपेंडिक्स बघायला ते बी खरंय म्हणा बाई माणसाचा अपेंडिक्स असं बघू नये सगळ्यांनी नाही नाही तुम्ही तर बघूच नाही म्हणजे उच्च लेवलला माणसं असतात ना त्यांनी बाई माणसाकडे बघायचे नाही अपेंडिक्स चावी द्या देतो देतो सांभाळून जा एक काम करा जाताना गॅस भरा नाही तो स्वतः वाजताना गाडीच्या टाकीत नाही 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 गॅस एकदम पक्का भरू तुम्ही गावचे प्रतिष्ठित तुमच्या वतीने काही मदत झाली तर बघा दवाखान्यात न्यायला तेच घेतला 400-500 गॅस भरू आम्ही भरू शकतो एक काम कर त्याचा फोटो काढून पाठव मी पाठवतो त्याला स्कॅनरचा स्कॅनरचा ती मला यायला लागले नवीन आता हा चालते काळजी घ्या हो थांब थांब सुगंधाला अपेंडिक्स दुखतंय ना तुझ्या डोळ्याला अपेंडिक्स झालं काय अहो ते जाऊ द्या चेअरमन बरं झाला इतकी आभारी ना मी तुमची तुम्ही तुमच्या गाडी दिली आम्हाला माहिती का आम्हाला मॉलला जायचंय ऊन लागलं मी मस्त असं काळा चष्मा लावला धूळ पण नको जायला सांगा ना पटकन कुठं जायचंय बरं हे टाइम खरं सांगता का आता अहो काय आलं चेअरमन पचका करून ठेवलं थांबका झाला असं दिवाळी आली तोंडावर आणि त्याचे ना मला सांजाला आज ना पत्त्यातलं मोठं टाऊक लागला 2-2 हजाराचा म्हणलं खरेदी करून टाकू म्हणून मग आम्हाला शहरात मॉलला जायचं होतं दोघांना जायला नाही परवडायचं म्हणून आम्ही सगळ्याला चांगले प्रिया सुगंधा सगळ्याला घेतलं तुमच्या गाडीत आम्ही जाणार होतो नगरला लय मोठा मॉल झालाय भारी तिथे घ्यायची होती आम्हाला खरेदी करायची होती आणि तसं बी आपल्या गावात काय ठेवलंय खरेदी करायला इथं पाहिजे आम्ही आणि गंजी पारा काय म्हणलं आपलं मोठं भारी घेऊन यावं एकदम हा म्हणून तुम्ही पण चला आमचं तुम्हाला जायचं बाबा तुम्ही जा काय खरेदी करायची ते करा त्या मॉलमध्ये पण ते आपल्याला नाही जमणार कमून कमून अरे तुम्ही तुमचे पैसे इथून गावातून जाऊन तिकडे शहरात मॉलमध्ये खर्च करणार हां आपल्या गाववाले जे तरुण पोरं जे काही आत्तापर्यंत एवढ्या वर्षात धंदा करून इथं उभे राहतात स्वतःच्या पायावर त्यांच्या कमाईचं लक्ष नाही जाणार तुमचं हां अरे छोटी गोष्ट आहे राव आपण आपल्या गावातला पैसा जर आपल्याच गावात ठेवला तर इथले लोक पण सुधारतील आणि त्याचा फायदा आपल्याला पण होईल आता विचार करा साधा सुद्धा की मागं जेव्हा कोविडमध्ये कोरोनामध्ये सगळ्यांवर वाईट परिस्थिती आली होती तेव्हा हे सगळे दुकानदार तुमच्या मागं उभे राहिले ना मग जेव्हा सणासुदीला त्यांच्याकडून खरेदी करायला पाहिजे तेव्हाच नेमकं शहरात जाऊन तुम्हाला मॉलचे सगळे नाटकं सुचतात काय फरक पडतं रे अरे मला खरेदी तिथून पण करायची आणि इथून पण जर माझ्याच गावात माझा पैसा राहिला आपल्यासारख्या सगळ्यांचा पैसा राहिला तर चार घास त्यांच्या पण पोटात सुखायचे जातील ना आणि माझ्या मनाला जे आनंद मिळेल समाधान मिळेल ते वेगळंच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची आपली सगळ्यांची सगळ्यांची दिवाळी सुखाची समृद्धाची होईल कळतंय का तुमचं तुम्ही ठरवा तुम्हाला जायचं आहे ना तुम्ही जा शहरामध्ये मॉलमध्ये खरेदीला मी नाही येणार तुम्ही ना बरोबर बोलताय खरं मला जी पण काय खरेदी करायची ना आम्हाला कपडे लत्ते घरातले झाडू रंगरंगोटीचं काय सामान असेल ते आम्ही बाहेरून शहरातून नाही आणणार आपल्याच गावातल्या दुकानातून घेणार अगदी बरोबर बोलले चेअरमन ही चावी तुमची तुम्ही म्हणले ते 100% पटलंय आम्हाला काय गावचा पैसा हा गावातच राहिला पाहिजे याचा विचार फक्त आम्ही नाही तुम्ही पण केला पाहिजे आपल्या गावचा पैसा गावात जर राहिला ना तर आपल्या गावचा विकास व्हायला कुणी अडवू शकत नाही आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कडक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा